ह्याच्यामधलं एक गाणं आहे ते मला माझ्या फार आवडीचं आहे, नीलने आणि भेलाने गायलेलं आहे, तर ते थोडंसं ऐकवतो मी. आठवणीची रंग पालखी डोळ्यातून रे होई बोलती, अजूनी चाहूल नसे तुझी का छळते याद मला मनाने तुझ विण सांगुणा. आणि इतकं छान झालंय गाणं, रोमॅन्टिक डुएट आहे आणि मस्त वाटतं म्हणजे ऐकताना. मी जेव्हा बेलाला आणि वैशालीला फोन केला तेव्हा दोघंही एका मिनिटात तयार झाली. मला म्हणाले कोणाबरोबर आहे डुएट किंवा अल्बम कोणाचा आहे, म्हटलं एक अमेरिकेचा मुलगा आहे नवीन आहे, तर पटकन कोणी तयार होत नाही इकडे जे प्रोफेशनल जे आहेत माणसं, पण तुम्ही करताय ना म्हणजे अशोक पत्कीचा आहे ना अल्बम, मग ओके करून ते दोघंही एकदम एका मिनटात तयार झाले. गाणी ऐकून तर खुश झाले एकदम, आणि नीलचा आवाज एवढा त्यांना आवडला म्हणजे फ्रेशनेस होता त्या आवाजामध्ये, त्याच्यामुळे म्हणजे कुठेही लबाडी नव्हती काय नव्हतं. मी सांगेन तसा तो गायचा, मंगेश बोरगावकर इकडे यायचा मदत करायला मला, तो सांगायचा, ते सेम एज ग्रुप सेम असल्यामुळे तोही सांग अरे असं कर तसं कर, त्याच्यामुळे ते इतकं म्हणजे घर फॅमिली ॲटमॉस्फिअर झालं होतं अगदी सबंध स्टुडिओ म्हणजे. आणि जाताना नीली अगदी म्हणजे डोळ्यात त्याच्या खरोखर म्हणजे पाणी आलं होतं की काका आता मी तुम्हाला सोडून जाणार, आता परत कधी भेटणार देवजाणी वगैरे. अरे म्हटलं असं नको, हा अल्बम हिट झाला की आपण परत भेटूया पुढच्या वर्षी किंवा आणखीन एक त्याच्या पुढच्या वर्षी. तर तोही त्याच्यानंतर खुश झाला. तिकडे गेल्यावर एक 15 दिवसांनी त्याचा फोन असतो मला की का कसे आहात, कालच त्याचा एक फोन आला होता आणि बोलला बिलला असं या ना आमच्या अमेरिकेत कधीतरी 8-15 दिवस राहायला माझ्या घरी वगैरे. तर एक काय होतं की आपले पण कुठेतरी जपण्याचा आमचा प्रयत्न असतो तो सफल होतो आणि त्याच्यातून लोक शिकून जातात छान छान. आणि मला बरं वाटलं की नीलची एका कॅसेटमध्ये एका CD मध्ये एवढी प्रगती झाली त्याची, तर बरं वाटतं म्हणजे असं नवीन पिढीला काहीतरी कुठेतरी शिकायला मिळतं आहे इंडियामध्ये येऊन, त्यांना काय गायडन्स मिळतो आहे, तर बरं वाटतं म्हणजे.